आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदाभाऊ पळ काढणार नाही, 30 वर्ष हेच धंदे केलेत. शिरोळ तालुक्यात नामदार सदाभाऊ खोत यांचं चोख उत्तर. नामदार सदाभाऊ खोत यांनी अब्दुल्ला नेते चर्चाखोरांना चांगलंच प्रतिउत्तर दिलं. लोक म्हणतात, नामदार सदाभाऊ खोत तुम्ही शिरोळ तालुक्याकडे ज्यादा लक्ष दिलं आहे, क्षारपड जमिनीसाठी का धडपडता? यावर नामदार खोत म्हणाले, मी विधान परिषदेवर आमदार आहे आणि लोकसभेनंतर मी पुढे 3.5 वर्ष आमदार असणार आहे, त्यामुळे लोकसभेच्या तयारीसाठी क्षारपड जमीन कार्यक्रमाचा आधार मी घेत नाही. क्षारपड जमिनीचा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल आणि लोकसभा निवडणुका 1.5 वर्षानंतर आहेत. हे राजकारणासाठी मी करत नाही, शेतकऱ्यांसाठी करतोय. आज शिरोळ तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहे. पत्रकारांनी विनंती केली, शिष्टमंडळ भेटीला आलं, मंत्रालयात 2 बैठका पार पडल्या, माझ्या निवासस्थानी बैठक झाली. शासनाकडे पैसा शिल्लक आहे, शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे म्हणून शिरोळ तालुक्यात क्षार जमिनीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. राजकारण करते वेळी मी राजकारण करेन, पण माझा शेतकरी आधी उभारला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. 4-2 टाळकी काळे झेंडे दाखवतात, आज नाही यापूर्वी मी त्यांना सांगतो, बाबांनो 2 मीटरचे झेंडे करा, आमच्या भागात द्राक्ष बागायतदारांना लावतो, त्यांना ते झेंडे तुमचे देतो आणि मी आंदोलनाला घाबरत नाही. 3 वर्ष यो धंदा मी केलाय. सदाभाऊ खोत पळ काढणाऱ्यांपैकी नाही, लढाई करून पळून लावणाऱ्यांपैकी आहे, असाही दणका त्यांनी अब्दुल्ला नेते लावला. महानकारी न्यूज साठी अब्दुल्ला ठून मोहन जमादार. मध्ये कृषी विभागामार्फत पूर्वी साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरणासाठी पैसे जिल्ह्याला उपलब्ध व्हायचे नाही. इथं आमचे मास्तोळे साहेब आलेले आहेत, मला वाटतं गेल्या वर्षी किती झालं, 13 कोटी, आणि 2012 किती झालं तर 13 1 कोटी 2 कोटी येत होत. गेल्या वर्षी 13 कोटी झालं यांत्रिकीकरणाला. मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो, त्यांनी या वर्षी 25 कोटी रुपये खर्च करावेत, 25 कोटी रुपये दिले जातील, कारण आम्ही पैसे नाही कमी केले. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक कृषी मंत्री म्हणून मी काम करायला लागलो. शेतकऱ्यांनी कुठली खुल्या बाजारात ट्रॅक्टर घ्यावा, औषध फवारणीचा पंप घ्यावा, त्याला आम्ही सक्ती केली नाही, हेच घे म्हणून त्यांना पावती आणून द्यावी, ऑनलाईन त्याच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हरितगृह असेल, पॉली हाऊस असतील, मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. सांगण्यामागची भूमिका, काय माणसं नुसत्या डरकाळ्या फोडत आहे की सरकार शेतकऱ्याच्या विरोधात, काय माणसं 15 वर्ष मी होतो, 15 वर्षाचा काळ बघितला तर त्यावेळी उसाचं आंदोलन झालं, गुन्हे दाखल झाले शेतकऱ्यांच्या अंगावर, 2 शेतकऱ्याच्या पोरांना गोळ्या घालून मारलं, मावळला पाणी मागायला शेतकरी रस्त्यावाला, 4 शेतकऱ्यांना गोळ्या घालून मारलं. अरे हा इतिहास आहे, जर त्यांचे हात रक्ताने माखले असतील तर याच शिरोळ तालुक्यातला एक, मी नाव घेणार नाही, तो त्यांच्यावर आता दोस्ती करायला निघालाय. अरे ज्यांचा हात रक्ताने माखलेला आहे, ज्यांच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्यांना लढायला उभा केलं, आता त्यांच्या गळ्यात गळ फक्त खासदारकीसाठी जर घालत असाल तर मी सांगतो या खासदारकीवर मी थुंकतो, आमदारकीवर थुंकतो. माझ्या दृष्टीनं माझा शेतकरी महत्वाचा आहे, गावगाड्यातला माणूस महत्वाचा आहे. अरे काय करायची सत्ता, काय मंडळी मी इकडे येणार म्हटल्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मग मी बघितलं, मी जिकडं जाईल तिकडं 4 डुकी उठती ती काळी फडकी काढती ती मला दाखवते. अरे फडकं कशाला दाखवताय,
चांगलं 10 किलोमीटरचं कापड आणा, निदान ते उपयोगाला तरी येईल शेतकऱ्यांना मी द्राक्षाच्या बागावर झाकायला. मला काय फरक पडत नाही, 38 वर्ष हेच धंदा केला इथल्या. पण हे पाप कुणाचं आहे? या शिरोळ तालुक्याचा मी आढावा घेतला. पूर्वीच्या काळामध्ये पाणी पुरवठा योजनेची वाट कुणी लावली? त्यावेळी आम्ही नव्हती लावली. मी आता काय योजनेचा यादव साहेब शिवला आदेश दिलाय, त्या काळातल्या ज्या योजना आहेत, ज्या बंद पडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल करा, त्याच्या मालमत्तेवरती सरकारचं नाव चढवून ती मालमत्ता, तिची जमीन असेल, घर असेल, त्याचा जाहीर तिलावा करा आणि या पाणी पुरवठा योजनेचे पैसे वसूल करा. एवढंच नाही तर त्या काळामध्ये जे गाव कमिट्या होत्या त्यांचं काम होतं, त्या कमिट्या जर व्यवस्थित काम केलं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून FIR दाखल करण्याचा मी आदेश दिलेला आहे गाव कमिट्या. आणि मी या ठिकाणी ही सगळ्या मंडळी सांगितल्यानंतर मी काही गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं,